अजिंक्य भगत सिंह ग्रुप संयुक्त आर के नगर मंडळाच्या दुर्गा मातेची वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना। सनई चौघड्यांचे मंगल सूर, हलगी ताशा गजरात, लेची लाठी काठी खेळ सादर करत धार्मिक मंत्रोच्चार चैतन्यदायी व मंगलमय वातावरणात आणि दुर्गा माता की जय, आंबा माता की जय असा जयघोष करणाऱ्या आबालवृद्ध भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अजिंक्य भगत सिंह ग्रुप संयुक्त आर के नगरच्या मंडळाच्या दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली। अजिंक्य भगत सिंह मंडळाच्या दुर्गा मातेला टेम्पो मधून आणत देवीची लाठी काठी खेळाचे सादरीकरण करत शिट्टीच्या तालावर लेझिम खेळत वाजत गाजत मिरवणूक काढत मूर्ती आणण्यात आली। लेझिम व लाठीकाठी खेळामध्ये लहान मुलामुलींसह महिला व पुरुष देखील सहभागी झाले होते। दुर्गा माता देवीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देवीची आरती घेण्यात आली। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गा माता देवीची आरती मूर्ती देणगीदार योगेश श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी भागातील नागरिक व महिला मंडळाचे सर्व कार्यकर्ते हजर होते। आरती झाल्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। नवरात्रोत्सवाच्या काळात सर्वांचा लोकप्रिय असणारा खेळ म्हणजे टिपऱ्यांचा खेळ, यालाच दांडिया खेळ असे देखील म्हटले जाते। दुर्गा माता देवीच्या पूजेचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर देवीसमोर सर्व महिला पुरुष लहान मुले मुली यांनी रिंगण करून डीजेच्या गाण्यांवर ठेका धरत टिपऱ्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला। सुरू असलेला टिपऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी भागातील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। गजानन मनगुतकर यांनी बोलताना सांगितले की मंडळाच्या वतीने महिलांसाठी संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, रांगोळी, फॅन्सी ड्रेस इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धा लहान गट व खुल्या गट मध्ये असून भागातील महिला वर्गांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष सौरभ बागे, उपाध्यक्ष निलेश गाडगीळ, सेक्रेटरी सुफियान नायकवडे, खजिनदार कुणाल पवार, सचिव ओंकार कनबर्गे, पाचगाव उपसरपंच मेघा गाडगे, रुपाली बागे, ज्योती बागे, अनुराधा मनगुतकर, श्रावणी श्रीखंडे, सागर गाडगीळ, आकाश साळोखे, ओंकार सुतार तसेच भागातील महिला नागरिक व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।